स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी, कधी अबोल तर कधी बडबडणारी, कधी अबोल तर कधी बडबडणारी स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी। कधी बापाची लाडकी राजसलेख, माहेरी काहीच काम न करणारी, कधी बापाची लाडकी राजसलेख माहेरी काहीच काम न करणारी, उंबरठा ओलांडताच सासरचा अचानक जबाबदारीने वागणारी स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी। माहेरी उगाचच लटके रुसून बसणारी, सासरी बोचरे शब्द बाणही पचवणारी, माहेरी उगाचच लटके रुसून बसणारी, सासरी बोचरे शब्द बाणही पचवणारी। आई बाबांशी बोलताना मात्र हास्यामागे अश्रूंचा सागर लपवणारी स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी। आजारी असली तरीही काम करणारी, संसारात तीव्र चटक्यांकडे दुर्लक्ष करणारी, आजारी असली तरीही काम करणारी, संसारात तीव्र चटक्यांकडे दुर्लक्ष करणारी, नाती सासरची सारी सांभाळणारी तरीही सासरच्यांसाठी परकीच असणारी स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी। तिलाही हवी असते अशी साथ तिझे दुःख समजून घेणारी, तिलाही हवी असते अशी साथ तिचे दुःख समजून घेणारी, तनामनांच्या खोल जखमांवर मायेने हळूवार फुंकर घालणारी, पण तिची व्यथा कोणालाही न कळणारी, कोणालाही न कळणारी।